साठी कॉमन राईट आणि बऱ्याच मुलांना कन्वर्शन नाही जमले आहेत. जे आपण एस आय आणि सी जी एसचे जे कन्वर्शन केलेले आहेत तर ते जमले नाही आहेत, तर ते कन्वर्शन आज बघू पहिले आणि मग कालचे होमवर्कचे प्रॉब्लेम रिपीट करू. ठीक आहे, तर पा बेसिक आहेत हे तुमचे सगळे झालेले आहे ऍक्च्युली तुमचं हे सगळं. 1 मीटर इज इक्वल्स टू आप बोलते हो 100 सेंटीमीटर, यानी 100 को मैं लिख सकती हूँ 10^2 सेंटीमीटर, यानी 1 मीटर कितने का होता है 10^2 सेंटीमीटर का. ठीक है, वैसे 1 मीटर यहाँ पे मैं इसका उल्टा, ये हम एस आई टू सी जी एस कर रहे हैं, कन्वर्शन कैसा कर रहे हैं, एस आई यूनिट टू सी जी एस यूनिट में कन्वर्ट कर रहे हैं, और यहाँ पे सी जी एस टू एस आई कन्वर्शन करते हैं. आपको एस आई यूनिट और सी जी एस यूनिट पता है. ठीक है, आज जे नवीन आलेले असेल त्यांनी थोडंसं हे बेसिक आहे, हे आपण 4th पासून शिकत येतो पण नाही आठवत वेळेवर, तर थोडंसं ते बघा आणि थोडंसं म्हणजे हे पॉवर्सच्या फॉर्ममध्ये घेतोय आपण त्याच्यामुळे. आता मला 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर, तो 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू हाउ मेनी मीटर ये फाइंड करना है. तो 1 सेंटीमीटर में कितने मीटर होते हैं, तो क्या करोगे आप, 1 डिवाइडेड बाय 100, यानी इस 100 से 10^-2 हाँ 100 यानी 10 का पावर, जितने जीरो उतना पावर चढ़ता है, यानी 1 पे कितने जीरो है 2, तो 10 का पावर रिकॉर्डिंग करा बरोबर 10 का पावर कितना होता है 2. अगर यहाँ पे 3 जीरो होते तो 10 का पावर कितना होता है 3, यहाँ पे 4 जीरो होते तो 10 का पावर कितना होता 4, यहाँ पे 2 जीरो है तो 10^2 जो ऊपर जाके हो जाता है 10^-2 मीटर, यानी 1 सेंटीमीटर में कितने मीटर होते हैं 10^-2 मीटर. यानी अगर मुझे बोला जाए कि 5 सेंटीमीटर को मीटर में कन्वर्ट करो, तो मैं डायरेक्ट क्या लिखूंगी, 5 × 10^-2 मीटर, क्योंकि 1 सेंटीमीटर का मीटर होता है 10^-2, तो 5 सेंटीमीटर का कितना होगा, तो 5 × 10^-2 मीटर. ओके, नेक्स्ट, ये फर्स्ट आपका. अब मैं पावर के फॉर्म में लिखूंगी, 1 मीटर में कितने मिलीमीटर होते हैं, 1 मीटर में कितने मिलीमीटर होते हैं, 1000 मीन्स 000 आ रहा, यानी 10 का पावर कितना जा रहा है 3. तो 1 मिलीमीटर में कितने मीटर होते हैं, तो ये 1000 इसको क्या चला जाएगा 10^-3, 1 डिवाइडेड बाय 1000 यानी 10^3 जो ऊपर जाके क्या हो जाता है -3, यानी 1 मिलीमीटर में कितने मीटर होते हैं 10^-3 मीटर. ठीक है, थर्ड, 1 किलो में कितने ग्राम होते हैं, तो 1000 ग्राम होते हैं, 1000 यानी कितने फिर से 10^3 ग्राम, 3. हाँ, तो 1 केजी में कितने ग्राम हुए 10^3 ग्राम, वैसे ही 1 ग्राम में कितने केजी हुए फिर क्या करोगे, ये 1000 इसको फिर से डिवाइड चला जाएगा, यानी 1 डिवाइडेड बाय 1000, यानी फिर से 10^3 जो ऊपर जाके क्या होता है -3, यहाँ से इधर जब जाएगा डिनोमिनेटर में से न्यूमेरेटर में जब जाएगा तो +3 -3 बन जाएगा, -3 + 3 बन जाएगा, न्यूमेरेटर में से डिनोमिनेटर में आएंगे या डिनोमिनेटर में से न्यूमेरेटर में जब जाएंगे हम पावर को लेके, तब वो प्लस का माइनस होता है और माइनस का प्लस होता है, ये ध्यान में रखना. ओके, तो यहाँ पे कितना हो जाएगा 10^-3 केजी. ठीक है, 1 किलोमीटर पर आवर. अच्छा ये पहले करो, 1 आवर में कितने मिनट्स होते हैं, 60 मिनट. ठीक है, 1 मिनट में कितने सेकंड होते हैं, 6 × 10^60. 60 सेकंड. तो 1 आवर में कितने सेकंड हो
होटल कितने मिनट होंगे 60 मिनट और 60 मिनट के हमें क्या करने हैं सेकंड, तो मल्टीप्लाइड बाय फिर से कितना जाएगा 60, यानी कितना हो जाता है 3600 सेकंड, यानी एक आर में कितने सेकंड होते हैं 3600। अगर मुझे मिनट का कन्वर्शन आर में करना है, यानी वन मिनट में कितने आर्स होते हैं, कितने रहेंगे फिर, जैसे एक आर 6 × 10⁻¹ एक मिनट में कितने, तो क्या करोगे वन डिवाइडेड बाय 60, वैसे ही एक मिनट में 60 सेकंड, तो वन सेकंड में कितने मिनट, क्या करोगे 1/60। वैसे ही 1 आवर में हम बोल रहे 3600 सेकंड, तो 1 सेकंड में कितने 3600 डिवाइडेड बाय 3600। ये समझ में आ रहा कंसेप्ट, तो अब देखो मैम असल लीला पिक्चर 1/3600 लीला पिक्चर डायरेक्ट 36 × 10⁻²⁻² लीला था, चलते चालते, ते तुमच्यावर डिपेंड करते तुम्ही कसे घेता, हे बेसिक आहे, तुम्ही मग त्याला कसं घेता त्याच्यावर डिपेंड करते, फक्त तो प्रॉपर वे असायला पाहिजे, ठीक आहे। फिफ्थ पार्ट, आता दोघांचं कन्वर्शन घेतोय आपण, 1 किलोमीटर पर आवर याचं कन्वर्शन तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये करायचं आहे, × 10⁻²⁻³ × 10⁻²⁻²⁻³ × 36 10⁻²⁻³ मीटर आणि किलोमीटरचं मीटर मध्ये 10⁻³⁻³ आणि आवरचं सेकंड मध्ये 10⁻²⁻² × 36 आवरचं सेकंडचं किलोमीटरचे मीटर करायचे, मीटरचे किलोमीटर नाही करायचे आपल्याला, जेव्हा आपण स्मॉलर युनिट मध्ये जातो तेव्हा मल्टीप्लाय करतो, किलोमीटरचा नाही किलोमीटरचा मीटर पर सेकंड मध्येच करतो, किलोमीटरचे मीटर किती होतात, तू 10⁻³⁻³ सांगितले मला किलोमीटरचे मीटर, किलोमीटरचे मीटर तू मला 10⁻³⁻³ सांगितले, हे कन्फ्युजन नको फिजिक्स मध्ये, फिजिक्स मध्ये कन्वर्शन भरपूर आहे, प्रॉब्लेम्स आहेत आणि प्रॉब्लेम्स मध्ये हे बेसिक आहे, म्हणजे तुम्हाला पहिल्या एसआय मध्ये किंवा सगळ्याचे सगळे सीजीएस मध्ये आणून ठेवावं लागते, तर त्याच्यात हे कन्फ्युजन नको, एवढं लक्षात ठेवा मायनस हा मोठ्या युनिट मधून छोट्या युनिट मध्ये जातानाच पॉवर मायनस येतो, छोट्या युनिट मधून मोठ्या युनिट मध्ये गेलो आपण तेव्हा तेव्हा पॉवर मायनस मध्ये आले आहेत, मोठ्या युनिट मधून छोट्या युनिट मध्ये जेव्हा जातो तेव्हा प्लस मध्ये पॉवर आले, मीटरचे सेंटीमीटर पॉवर प्लस आहे, मीटरचे मिलीमीटर पॉवर प्लस आहे, पण मिलीमीटरचे मीटर करताना पॉवर मायनस होतो, ये ध्यान में रखो, बड़े युनिट में से छोटे युनिट में जा रहा तो पॉवर मल्टीप्लाई में जाएगा और वो भी कितना जाएगा प्लस में जाएगा पॉवर, लेकिन छोटे यूनिट में से बड़े यूनिट में जब आते हो आप तब पॉवर जो भी वैल्यू रहेगी वो डिवाइड में जाती है, इसलिए पावर माइनस आता है, इस तरफ ध्यान देना, तो मुझे किलोमीटर के मीटर करना है, जैसे किलोग्राम के ग्राम, जब जब किलो वर्ड आएगा तो उसमें 1000 आएगा, ये ध्यान में रखो, किलोग्राम के ग्राम 1000, किलोमीटर के मीटर कितने होते हैं तो 1000, ये ध्यान में रखो, तो एक किलोमीटर के मीटर कितने होते हैं 1000 और सेकंड के आर्स कितने, आर्स के सेकंड कितने होते हैं, 1 आर्स के सेकंड कितने होते हैं 3600, तो ये 1 आर्स के सेकंड कितने हुए 3600, ये 0000 गेट कैंसल, तो इसका एक शॉर्ट फॉर्म ध्यान में रखना π/18। हाँ, तो किलोमीटर पर आर के जब जब आपको मीटर पर सेकंड करने होंगे तो आप कितना लिखोगे, दैट इज 5/18 मीटर पर सेकंड डायरेक्ट, यानी अगर मुझे पूछा जाए कि 54 किलोमीटर पर आर के मीटर पर सेकंड करो
तो मैं क्या करूंगी, 54 मल्टीप्लाइड बाय 5 बाय 18 मीटर पर सेकंड, डायरेक्ट ये नहीं लिख के बैठना इतना सारा 1000 एंड डिवाइड बाय 3600 एंड देन सॉल्व इट, नो, डायरेक्ट आप ये भी लिखते हो 5 बाय 18, जैसे एक मीटर में 100 सेंटीमीटर बोल के आप 100 से मल्टीप्लाई कर देते हो, वैसे एक किलोमीटर पर आवर में मीटर पर सेकंड कितने होते हैं, तो 5 बाय 18, तो ये हम इसको अगर डिवाइड कर दें तो 3 होता है, 3 5 जा 15 मीटर पर सेकंड ऐसा हो जाता है, समझ में आ रहा? तो देखो एक किलोमीटर पर आवर में कितने मीटर पर सेकंड हुए, दैट इज 5 बाय 18 मीटर पर सेकंड, मैं यहाँ पे लिखती हूँ, दैट इज 5 बाय 18 मीटर पर सेकंड, वैसे ही एक मीटर पर सेकंड 5 बाय 18 कसा आला हे असं आलं, मी डिवाइड केलं ना, हे दोन झिरो कापले आणि 2 ने याला डिवाइड केलं 10 ला आणि 2 ने 36 ला डिवाइड केलं, 2 5 जा 10 आणि 2 18 जा 36, तर किती येतं 5 बाय 18 मीटर पर सेकंड, कळते लक्षात येते, जो आता कोणी बोललं त्याच्या लक्षात आलं का हे? हां, मग आता तसं 1 मीटर पर सेकंडचे जर मला किलोमीटर पर आर करायचे असेल तर किती होती, आपण ही व्हॅल्यू काय करतो, इथली व्हॅल्यू डिवाइड नेतो, 1 डिवाइडेड बाय 5 बाय 18 असं होईल ना, तर वरती जाऊन हा काय होतो 18 upon 5 किलोमीटर पर आर, हे नोट डाउन करून घ्या, हे फार महत्वाचे आहे तुमच्यासाठी, अर्ध सेशन होते, काही काही मुलांना मिलीमीटरचे मीटरही नाही करताय अशी कंडिशन होते, म्हणजे फिजिक्स अर्ध संपायला आलेलं असते, पण त्यातले काही स्टुडंट असे असतात की हे कन्वर्शन अजूनही करू शकत नाही, कारण जेव्हा आम्ही हे शिकवतो तेव्हा ते लक्ष देत नाही, त्यांना असं वाटते हे काय आम्ही शिकलो चौथीपासून बघतोय आणि हे सगळा इझी कन्सेप्ट आहे असं वाटते त्यांना, पण जेव्हा अप्लाय करायची वेळ येते तेव्हा अप्लाय करू शकत नाही, तर या सगळ्या गोष्टी लिहून घ्या, नोटिफाय करा किंवा याचं स्क्रीनशॉट घेऊन घ्या. काल आपण जे प्रॉब्लेम्स घेतले ते मुलांनी पाठवले नाही मला प्रॉब्लेम, तर म्हणून मग मी शेवटी आता या कन्सेप्टवर आली, आणि बऱ्याच जणांचं ते युनिटच्या बाबतीत कन्फ्युजन होतं, वेदांत आणि स्वयंसुद्धा, मला ज्यांनी पाठवले मी त्यांची नावं घेते आहे, वेदांत सालपळे, स्वयं सांगूतकरनी बरोबर केलं पण किलोमीटर पर आवरचं मला वाटते त्याच्यात गोंधळ घातलाय, हो ना वेदांत? ते मला आलो 260 विसरलो होतो मी, हा ते काहीतरी केला तू गोंधळ, मला आता आठवत नाही काय नेमकं केलं, मी त्याच्यावर राऊंड करून ठेवलंय तुझ्याच, तर मुलींमध्ये 260 नव्हतं केलं, अच्छा अच्छा, मुलींमध्ये वैष्णवीनी पाठवले आहेत मला वाटते, वैष्णवी तुझे सगळे करेक्ट आले का? नाही मॅम, एक दोन नाव आले वाटते ना, अच्छा आवाज थोडासा क्लिअर नाही येत आहे आवाज, ओके 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 रिलॅक्स, आवाज एकदम असं ओढून, किलोमीटर पर आवर, अच्छा किलोमीटर पर आवर मध्ये कन्फ्युजन केला वाटते, हा ठीक आहे मॅम, चार्ज न्यूटन, हा घेऊ ना आपण, हे झालं असेल तुमचं नोट डाऊन करून तर मग आपण त्याच्यावर येऊ, डाईन न्यूटन वर येऊ, जूल झालं मॅम, अच्छा हा बघा नेक्स्ट, परत एस आय CGS, आणि CGS टू एस आय, ऍक्च्युली हे जे आहे किलोमीटर पर आवर हे पण SI युनिट आहे, हे पण SI युनिट आहे, पण याला आपण नेहमी मीटर, हा अजून पुढे याला सेंटीमीटर पर सेकंड असतं तर मग त्याला आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट, पण जनरली हे असे कन्वर्शन असतात जास्ती त्याच्यात, किलोमीटर पर आवर्स मध्ये दिलेली असते वेलॉसिटी, मग आपल्याला ती मीटर पर सेकंड मध्ये करायची असते, ऍक्च्युली हे CGS युनिट नाही आहे, हे ऍक्च्युली SI युनिट आहे, SI युनिट आहे, जेव्हा आपण हायर क्वांटिटी साठी काही गोष्टी वापरतो तेव्हा मग आपण त्याला वेगवेगळे युनिट देत जातो, म्हणजे जसं मला जर म्हटलं की एका ट्रक मध्ये 5000 kg
मैंगो ठेवलेले आहेत असं नाही म्हणत आपण 5000 केजी किंवा 6000 केजी असं नाही वापरत आपण त्यासाठी 5 टन 6 टन असं वर्ड यूज करतो म्हणजे तिथे थोडंसं जेव्हा हायर क्वांटिटी मध्ये येते तर तेव्हा आपण थोडं हायर युनिट यूज करतो तेव्हा नाव चेंज होते त्याचं सेम इथे किलोमीटर रोडवर आपण गाडी चालवतोय तर तिथे आपल्याला किलोमीटर पर आवरची स्पीड मेंटेन करावं लागेल म्हणजे मोजताना प्रत्येक वेळेस मीटर पर सेकंड मध्ये मोजायला घेतली तर ती खूप मोठी होईल म्हणजे हीच जर मेजर करायची असेल मला जर म्हटलं की माझ्या गाडीची स्पीड ही 5 किलोमीटर पर आवर आहे आणि याला जर मी मीटर पर सेकंड मध्ये लिहिते म्हटलं तर ते 5 × 5/18 असं होते म्हणजे दॅट इज 25/18 मीटर पर सेकंड असं होते तर याला काय जे काय सॉल्व्ह करून येईल म्हणजे हे जे आन्सर येईल हे कशात येईल मीटर पर सेकंड मध्ये तर हे असं ना वाचतं आपण याच्यात त्याला असं वाचतो 5 किलोमीटर पर आवर तर ते हायर युनिट आहे काही गोष्टीसाठी आपण हायर आणि काही गोष्टी एवढ्या मायक्रोमध्ये आहेत की त्या मेजर करायसाठी मग आपण डिफरंट युनिट यूज करतो फर्मी किंवा मायक्रो पिको या टाईपचे वर्ड्स यूज करतो ते घेऊ आपण मायक्रो म्हणजे काय पिको म्हणजे काय ते पण घेऊ मेगा असा वर्ड यूज होतो त्याच्यामध्ये तर SI CGS घेते आहे मी ऍक्च्युली इथे पण ते SI काही SI क्वांटिटीज आहे काही CGS आहे पण ऍक्च्युली ह्या SIच आहे ह्या SI नाही आहे SI युनिट हेच आहे लिहिले आहे मी इथे SI to CGS पण हे ऍक्च्युली SI युनिट आहे मीटर पर सेकंड ठीक आहे आता फोर्सचं जे युनिट आहे दॅट इज 1 न्यूटन इज इक्वल्स टू आपण म्हणतो 5 डाईम 1 न्यूटन कितीचं सॉरी 10^5 5 डाईमचा असतो 1 न्यूटन कितीचा असतो 10^5 5 डाईमचा तर 1 डाईम कितीचा कितीचा होईल 1 न्यूटन 10^-5 हे थोडस असे लक्षात घ्या ना आपण कसं म्हणतो की एक 50 चॉकलेट मी जर मी म्हटलं 25 चॉकलेट 50 रुपयाचे तर 1 चॉकलेट कितीचं तुम्ही काय करता दोन म्हणजे तुम्ही त्या 25 चॉकलेट्सला रुपीजनी काय केलं डिवाइड करून टाकलं तर तुम्हाला 2 मिळाले सेम म्हणजे तुम्ही एका चॉकलेटची व्हॅल्यू काढली तर इथे आपण एका न्यूटन मध्ये 10^5 डाईम म्हटले तर 1 डाईम मध्ये किती जसं मी म्हटलं की 25 चॉकलेट मी म्हटले होते की 50 रुपीजचे तर 1 चॉकलेट कितीचं म्हटलं होतं आपण तर 1 चॉकलेटसाठी आपण काय केलं होतं 1 चॉकलेटची व्हॅल्यू काढायसाठी दॅट इज 50/25 तसं 1 डाईमची जर मला व्हॅल्यू काढायची असेल तर हे कुठे चाललं जाईल न्यूटनला काय जाईल डिवाइड दॅट इज 1/10^5 जो वरती जाऊन किती होईल दॅट इज 10^-5 न्यूटन म्हणजे एका डाईन मध्ये किती न्यूटन असतात 10^-5 1 न्यूटन मध्ये किती डाईन असतात तर 10^+5 सेम 1 जूल इज इक्वल्स टू 10^7 अर्क म्हणतो आपण तो 1 अर्क कितने का तो ये 10^7 इसको डिवाइड चला जाएगा ऊपर जाके क्या हो जाएगा 10^-7 जूल तो 1 जूल में कितने अर्क 10^7 तो 1 अर्क में कितने जूल 10^-7 जूल ओके अब देखो हमने जो कल के प्रॉब्लम्स लिए थे उस पे आते हैं अब चलो बताओ पहला प्रॉब्लम क्या था मैम बाइट कशा असतात बाइट मेगाबाइट हाँ बाइट तर नाही आहे तुम्हाला कारण ते याचं हे आहे मेगा म्हणजे 10^-12 असा कन्सेप्ट आहे मायक्रो म्हणजे 10^-6 नंतर पिको म्हणजे 10^-9 असे कन्सेप्ट आहेत ते म्हणजे 1 मायक्रोमीटर मध्ये किती मीटर असं जर मला विचारलं तर 10^-6 मीटर असतात 1 पिकोमीटर मध्ये पिकोमीटर असेल किंवा पिको फॅरेड असेल कॅपॅसिटर आपण जसं फॅरेड मध्ये मेजर करतो तसं मी आता मीटरचेच घेते 1 पिकोमीटर जर असेल त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर 10^-9 मीटर असतात तसेच 1 मेगामीटर असं जर म्हणत असेल मी आणि त्याला मला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते असतात 10^-12 मीटर मायक्रो हे CGS आहेत ऍक्च्युली आणि हे आपण कशात कन्वर्ट करतोय SI मध्ये
1 micrometer is equals to 10 raised to the power minus 6. 1 picometer means 10 raised to the power minus 9. 1 megameter means 10 raised to the power minus 12 meter. असे जाते. तर हे त्याचे कन्वर्शन आहे. म्हणजे 1 मीटर मध्ये किती मायक्रोमीटर असतात तर 10 raised to the power plus 6 micrometer असतात 1 मीटर मध्ये. जसे 1 मीटर मध्ये 100 सेंटीमीटर म्हणजे अगदी मायनर हून मायनर मेजर करायचं असेल तर तेव्हा मायक्रो पिको आणि मेगा या टाईपचे वर्ड्स यूज केले जातात. जसं आपण छोटं मेजर करायचं असेल तर सेंटीमीटर मिलीमीटर त्याहीपेक्षा कमी मेजर करायचं असेल तर मग मायक्रोमीटर पिकोमीटर आणि मेगामीटरचा यूज केला जातो. तर आणि जसं तुमच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वांटिटीसाठी म्हणजे मायक्रोस्कोपिक टेलिस्कोपिकसाठी त्याच्यासाठी वेगवेगळे युनिट्स आहेत. ठीक आहे, तर आत्तासाठी हे लक्षात ठेवा मायक्रो पिको मेगा हे लक्षात ठेवा. हा कालच्या काय 10 मिनिटं बाकी आहे म्हणते. कालच्या प्रॉब्लेमवर या. पहिला प्रॉब्लेम काय होतो बघा सांगा मला. फर्स्ट प्रॉब्लेम काय होतो कालचा. टेल मी फर्स्ट प्रॉब्लेम. 0.00164 मीटरच होतं. हे मीटर एसआय युनिटच आहे, याला कन्वर्शन करायची गरज नाही. याची आपल्याला सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काढायचं होतं. जे नवीन मुलं आले त्यांना हे वर्ड माहिती नाही आहे सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड, तर त्यांनी हा पार्ट तुमच्यासाठी नवीन आहे तर तुम्ही तो समजणार नाही. मी तो नंतर रिपीट करेल तुम्हाला. आता याला कशात कन्वर्ट करायचं आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड मध्ये आणि आपला ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडचा बाकीच्या लाईट ऑफ करा. मनीष कोठारी चा. मनीष मनीष जैसे ही आपका काम हो जाता है तो आप माइक ऑफ कर दिया करो. ठीक है. हाँ चलो, अब हम इसको कितना डेसिमल पीछे लेके जाएंगे तो ये नंबर, ये जो वाला नंबर है हमारा कैसा होना चाहिए 0.5 से ग्रेटर. अगर मैं इसको 2 डेसिमल पीछे लेके जाती हूँ तो ये ऐसा होता है 0.164, 2 डेसिमल पीछे ले गई तो माइनस टू होता है. अगर मैं यहाँ पे ऐसा लिखू 0.164 तो ये नंबर 5 से ग्रेटर है या लेस है? लेस है. और हमें कैसे चाहिए? ग्रेटर चाहिए. ग्रेटर 1.6. तो मुझे कहाँ तक क्या आना पड़ेगा? 1.64 ऐसा लिखना पड़ेगा. यानी मुझे इस डेसिमल पॉइंट को कितना डेसिमल पीछे लेके जाना है? 3+ पीछे लेके जाना है. ठीक है, यानी 1.64 हो जाए. अब हम इसको कितने प्लेस पीछे लेके गए? 3+ तो 10 का पावर होगा कितना? माइनस थ्री. स्वयं 2+3 लिहिले आहे सगळीकडे. जेव्हा जेव्हा मागे शिफ्ट करतो तेव्हा पॉवर मायनस मध्ये जातात आणि पुढे शिफ्ट करताना पॉवर प्लस मध्ये जातात. हे लक्षात ठेवा. फिजिक्स मध्ये हे बेसिक गोष्टी आहेत आणि त्या नेहमी अप्लाय कराव्या लागतात. पॉवर मागे जाताना तुमचा मायनस मध्ये जातो आणि पुढे येताना प्लस मध्ये जातो, हे लक्षात घ्या. तो ये हो गया हमारा 1.64 इंटू 10 रेस टू दी पॉवर माइनस 3 मीटर. ठीक है, अब ये हो गया हमारा पूरा ऑर्डर ऑफ मैग्नेट्यूड के फॉर्म में. तो इसकी ऑर्डर ऑफ मैग्नेट्यूड कितनी हुई? माइनस थ्री इज द ऑर्डर ऑफ मैग्नेट्यूड. एंड हाउ मेनी सिग्निफिकेंट फिगर्स आर देयर? थ्री. तो सिग्निफिकेंट फिगर कितनी हो गई? 3. वेदांत देते हैं लक्ष्य. हाँ, सेकंड प्रॉब्लम क्या? मास इज इक्वल्स टू 5.06 10 टू पावर 4 kg. ये kg नहीं है तो हमें इसको ग्राम करने की जरूरत है क्या? नहीं, kg इज द एसआई यूनिट.
तो इसको कन्वर्शन करने की जरूरत नहीं है, ये ऐसा है इसको ऐसे ही रखना है। हाँ मैडम, पर चेंज के वगैरह लगते जेव्हा सीजीएस मध्ये असेल तेव्हा, हे जर ग्राम असतं तर मग केजी करावं लागलं असतं आपल्याला, जेव्हा सीजीएस मध्ये असेल तेव्हाच आपल्याला त्याला एसआय मध्ये आणून मग त्याला ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं। फक्त केव्हा ही कन्वर्शन केव्हा करायची आपल्याला, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड मध्येच करायची आहे। नुसतं जर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला नुसतं सिग्निफिकंट फिगर विचारली असती तर मी डायरेक्ट याची सिग्निफिकंट फिगर किती लिहिली असती सांगा। नुसतं सिग्निफिकंट थ्री, कारण याच्यात किती व्हॅल्यूज आहे थ्री, तर तुम्ही सिग्निफिकंट फिगर किती लिहिली असती थ्री। पण याच्यात तुम्हाला ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड दोन्ही क्वेश्चन विचारतोय, तो सिग्निफिकंट फिगरही विचारतोय आणि ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड पण विचारतोय। म्हणून मग आपल्याला या पॅटर्न मध्ये आणावं लागतो आणि मग सिग्निफिकंट फिगर लिहावं लागतो। इथे जर मला सिग्निफिकंट फिगर विचारली असती तर किती झाली असती, थ्रीच राहिली असती। आपण पॉइंटच्या बिफोरच्या आफ्टरच्या झिरो काउंट करत नाही सिग्निफिकंट फिगर मध्ये, आणि नॉन झिरो नंबरच्या नंतरचे झिरो काउंट करत नाही जर डेसिमल पॉइंट नसेल तर, ते झिरो काउंट होत नाही सिग्निफिकंट फिगर। मग आता याला किती प्लेस पुढे मागे करावं लागेल, वन प्लस पुढे म्हणजे किती होईल, 0.5506। हा एक प्लस पुढे केला तर 10 चा पावर किती होईल, पुढे आला म्हणून पावर 1 जाईल, मागे नंतर मायनस 1, आणि हा 10 चा पावर 4, 4 प्लस 1 म्हणजे 10 चा पावर किती झाला 5, आणि 0.506। ओके, तर ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड किती झाली, त्याची ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड, अँड सिग्निफिकंट फिगर किती हुई, थ्री। ओके चलो नेक्स्ट पे आओ। कोई कन्वर्शन वाला है क्या, थर्ड प्रॉब्लम कन्वर्शन वाला है क्या, देखो कौन सा है थर्ड प्रॉब्लम, हाँ वॉल्यूम वाला, वॉल्यूम इज इक्वल्स टू 7304 सेंटीमीटर क्यूब, 4 सेंटीमीटर क्यूब ऐसा ही ना, हाँ 7304 सेंटीमीटर क्यूब दैट इज 7। अच्छा हम ये हमारा नंबर का पॉइंट कहीं नहीं आने लास्ट में, मैम हाँ मैम हाँ मैम दूसरे क्या मध्ये मैम अपन समोर घेतला का मागे घेतला, मैम समोर घेतला इकडे आलो ना, इकडे नाही गेलो, हा मागची साइड आहे, ही समोरची साइड आहे, एक डेसिमल पुढे सरकलो, ते पुढे सरकलो, इथे होता पॉइंट इथे घेतला। ओके इथे आपण मागे सरकलो, किती 1 2 3 इथला पॉइंट इथे आणला आपण, 3 डेसिमल मागे गेलो म्हणून -3। इथे सांगा किती डेसिमल पुढे मागे जाऊ, 7304। मी जर 3 डेसिमल पुढे आली तरी नंबर ग्रेटर होतो, पण 5 पेक्षा कसा होतो, ग्रेटर होतो, मला 5 पेक्षा लेस ग्रेटर पाहिजे, म्हणून मग मी इथे इथे घेऊन येईल पॉइंट। मी किती प्लेस पुढे आली, 4 प्लेस, म्हणजे 10 चा पॉवर किती झाला 4। आता हे एसआय युनिट आहे की सीजीएस युनिट आहे, सेंटीमीटर सीजीएस आहे, म्हणजे मला याला कशात कन्वर्ट करावं लागेल, सेंटीमीटर मध्ये, सॉरी मीटर मध्ये, सेंटीमीटरचे कशात कन्वर्ट करायचे आहे मीटर मध्ये। 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू हाउ मेनी मीटर, आताच केले आपण, -2 मीटर, एका सेंटीमीटरचे मीटर किती होतात, 1 / 100, 100 मीन्स 10 चा पॉवर 2, 1 / 100, 10 चा पॉवर 2 वरती गेला तर -2, म्हणजे -2 मीटर। आणि मला आता याचा काय करायचा, क्यूब करायचा, म्हणजे हे किती झाले, 10^10 पॉवरची -6, आणि हे मीटरचा काय होतो, क्यूब, म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूबचे मीटर क्यूब किती झाले, 10^-6 मीटर क्यूब। आता हे किती झाले, 0.7304 × 10^4, -2 देन ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड -2 अँड सिग्निफिकंट फिगर 4। क्लियर होते,
ये होते हैं कंसेप्ट, कोणाचे राहते हैं नवीन पोरा सोडू ना, जर त्यांनाही हे समजत असेल तर फारच बेटर. येते आहे का रे लक्षात? नीताल होती मला वाटते आज, नंतर काळमेघ होता आज, आणि अजून एक हर्षल म्हणून होता. आज तिघ जण नवीन जॉईन झाले आहेत. समजते आहे का हे तुम्हाला? येते आहे का लक्षात? हो.